विक्रम गावात शिवजयंती निमित्ताने शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात सकाळी ग्रामपंचायतीच्या वतीने शासकीय पद्धतीने गावातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास, आई अहिल्यादेवी होळकर स्मारकास पुष्पहार अर्पण करून नारळ वाहिण्यात आले. तसेच गावातील प्रवेशद्वाराजवळही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सर्व तरुणांच्या वतीने पुष्पहार व श्रीफळ बांधण्यात आले. यानंतर शासनाकडून COVID-19 वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिरवणुकीचे आयोजन रद्द करण्यात आले. या बदल्यात गावातील दोन्ही प्रवेशद्वारांना रंगरंगोटी करण्यात आली. संध्याकाळी 7 गावातील सर्व तरुणांनी व महिला भगिनींनी झेंडा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करून सर्व महिलांनी आरती केली. त्याप्रसंगी गावातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. आज दिवसभरात शिवजन्मोत्सव साजरा करताना विविध कार्यक्रमांचे आयोजन सर्व तरुणांनी केले आणि ते योग्य रीतीने केले. त्याबद्दल सर्व तरुणांचे ज्येष्ठ मंडळींकडून कौतुक करण्यात येत आहे. याप्रमाणे व यापेक्षाही चांगले सामाजिक व धार्मिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणांच्या मनात रुजतील या संकल्पनेतून पुढील 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येईल असा संकल्प करण्यात आला. मी आज जशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे त्याचा मला तुम्हाला संपूर्ण देशाला अभिमान आहे. सह्याद्रीच्या खुशीतून एक हिराचा बकला भगवतीला चंद्राच्या शिवनी प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्राचा असा एक राजा उरला. मित्र 350 वर्षापूर्वी महाराजाच्या भूमीला कर्तृत्ववान वीर पुत्र मिळाला. त्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने आणि दीदीने त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ वाजत होते. मुघलांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक कितपत पडले होते. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांच्या गोकुळी मारला जात होता. शेतकऱ्यांच्या कोणी कैवारे अशा परिस्थितीत हवा होता एक झंकार दमकता पेटता अंगार. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुलगा करतो छत्रपती शिवाजी महाराजांना. यांनी मराठी मातीत भगवा झेंडा फडकवला. जय भवानी जय शिवाजी.